अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळते. दिल्लीच्या बाजारामध्ये निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली, त्याप्रमाणे अजितदादांची सुद्धा साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेत आहे असा खोचक टोला रोहित पवार यांनी तटकरेंना लगावलाय. 2019 रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते अशी टीका तटकरे यांनी केली होती आणि त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी खोचक ट्विट करत उत्तर दिले. दरम्यान त्यांनी काय म्हटलेलं आहे या ट्विटमध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तटकरे साहेब, तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचंच असतं तर चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो. दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली, त्याप्रमाणे अजितदादांची सुद्धा साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी असा सवाल त्यांनी विचारलाय. तेवढं सांगा, मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो, अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना ते परवडणार नाही. तर असा टोला रोहित पवार यांनी लगावले.